अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जामनेर तहसील कार्यालयावर आज बंजारा ब्रिगेडच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा जामनेर शहरातील बोदवड चौफुल्ली येथील महाराणा प्रताप चौक तेथून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला। तहसील कार्यालय या ठिकाणी पोहोचल्यावर बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भातील निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। जामनेर शहरातील वाकी रोड येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज आणि हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले। या मोर्चामध्ये बंजारा समाजाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राष्ट्रीय आपले बंजारा क्रिकेटचे रविकांत भाऊ राठोड यांना तपस्वी रामराव महाराजचा आशीर्वाद आहे। कुछ करनी कुछ करामत क्रम का पल याद है तो आबाद है और किसान को बुलकर देश बर्बाद है। किसान है मेन है अपने मांगना जो है ना कास्तकार से आज मतलब मूलभूत सुविधा कास्तकार से ओला दुष्का जाए पाजे दूसरी जो मांगने है आमजे जमनी से पट्टे जाए पाजे तीसरा मांग तीसरा मांगने है तो कास्तकार से संपूर्ण जो बंजारा समाज है दांड्यापर्यंत रस्ता नहीं गावापर्यंत रस्ता है मूलभूत सुविधा प्याचा पानी आणि दांड्यावर रस्ता हे झालं पाहिजे। हे मागण्याने झाले पाहिजे करवीकांत भाऊ राठोडचं महाराष्ट्राने पूर्ण भारत पेटून काढून जय शिवालाल जय कोणत्याही कायद्याचं कुठेही उल्लंघन होऊ नये याची काळजी घेत सर्वांनी मागे बसण्याची विनंती कृपा त्यांच्या परिवाराला एकजूट करण्यासाठी तुमच्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत।
आपला समाज म्हणजे जामनेर तालुक्यातला बहुजन समाज म्हटला जाईल. या ठिकाणी गाव तांडे वस्ती प्रत्येक ठिकाणी जाऊन ही मंडळी तुम्हाला एकीकरणासाठी हात देते. त्यांच्या हाताला घेऊन आपण सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात समाजाच्या कार्यक्रमात आपण पुढे आलो पाहिजे. आज हा मोर्चा ज्या मागण्यांवर निघालेला आहे त्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व शिव सन्मान प्रतिष्ठान जामनेर तालुक्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो. खरं म्हणजे या मागण्या रास्त मागण्या आहेत, खऱ्या मागण्या आहेत. कारण हा जो आपला समाज आहे या समाज बांधवांचा या माझ्या माता भगिनींचा या भावांचं वापर फक्त राजकारणाकरता होतोय. परंतु राजकारण झालं, निवडणुका संपल्या की आपल्या या समाजाकडे कोणी बघत नाहीये. आज आपल्या वस्त्यांवर गेलं, तांड्यांवर गेलं तेव्हा समजतं विकास कुठे आहे. विकासापासून वंचित आहे आपले तांडे, शिक्षणापासून वंचित आहे आपले तांडे. इतका समाज आपला प्रत्येक राजकारणाच्या पाठीमागे राहतो, उभा राहतो, पण राजकारणासाठी फक्त वापर केला जातो ही आम्हाला म्हणजे शोकांतिक आहे. अनेक आमदार खासदार यांना निवडून देण्यासाठी, यांना मंत्रिमंडळामध्ये, यांना विधानसभेवर, राज्यसभेवर पाठवण्यासाठी हा बंजारा समाज अग्रेसर असतो. आणि या समाजाच्या भरोशावर हे लोक वरती जाऊन या समाजाकडे तोंड फिरून बघत नाही. आपण बघत आहात आज जामनेर तालुक्यामध्ये जेव्हा मी काल या रविकांत भाऊ काल जेव्हा मी या मोर्चाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी अनेक गावांमध्ये गेलो, अनेक ठिकाणी गावठ्यांची लाईट पोहोचलेली नाही, अनेक ठिकाणी अजूनही त्यांना 14-14 तास 15-15 तास लोड सिटिंग भोगावा लागतोय. अरे याकडे कोण लक्ष देणार आहे. कुंभमेळा करा, याकडे आपलं कुठलंही दुमत नाही, याला आपण समर्थनच देऊ. 500 कोटी 1000 कोटी नक्की खर्च करा, पण या आमच्या या समाजाकडे, आमच्या या गोरगरीब जनतेकडे, यांच्या मागण्यांकडे थोडस लक्षही तुम्ही द्यायला पाहिजे. आज बघितलं तर तांड्यांवर शाळा नाहीये. 1957 शाळा पडलेल्या झडलेल्या अजून शाळा आहेत. अनेक तांड्यांमध्ये रस्ते नाही, अनेक तांड्यांमध्ये पाणी सुविधा नाही. अजूनही आमच्या माई माऊली डोक्यावर 2-2, 3-3 हंडे घेऊन किलोमीटरवर 2-2 किलोमीटर जाऊन पाणी आणतात. आणि आमचे मंत्री माननीय गिरीश भाऊ यांना जामनेरमध्ये विशेषतः बंजारा समाजाने 6वी टर्म या विधानसभेवर पाठवले, 2-2, 3-3 वेळा मंत्रीपद मिळवून दिलेले. पण समाजासाठी त्यांनी कुठेही या समाजाकडे पाठ फिरून बघितलेलं नाही. आमच्या बांधवांचा प्रश्न आहे, लेहतांडा असेल, मांडवी जिगार असेल, इथे जमिनीचा हक्क जे लोक इथं पोट भरत होते त्या लोकांचा पोटाचा हा तुकडा हिसकवून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणताही आमदार खासदार आणि कोणताही मंत्री त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी तयार नाही. आम्ही या बंजारा ब्रिगेडच्या वतीनं पुन्हा आवाहन करू इच्छितो का आज ही फक्त एक सुरुवात आहे, यानंतर मोठ्या प्रमाणावर असेच रास्ता रोको, असेच मोठमोठे आंदोलन हे राज्यस्तरावर केले जातील हे आम्ही तुम्हाला आवाहन करू इच्छितो. पुढील यानंतर मी माझे शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील भाषण बंजारा ब्रिगेडचे जिल्हा संघटक ऍडव्होकेट भरत भाऊ पवार यांच्याकडे. सन्मान्य व्यासपीठ, आमचे बंजारा ब्रिगेडचे अध्यक्ष राष्ट्रीय रविकांत भाऊ, आज भरपूर आमचे संघटना आहे, भरपूर पक्ष आहे, परंतु जो माणूस बिळवून आमच्यासाठी इथं आलेला आहे व स्टेजचा वापर न करता तो खाली थांबलेला आहे, हा आम्हाला फार अभिमान वाटतो. विषय असा आहे फक्त जामनेर तालुक्याबद्दल सांगतो की आमच्या जामनेर तालुक्यामध्ये 35 तांडे भाऊ, 35 तांड्यामध्ये म्हणजे आमचे आंबेव डोली वगैरे सगळे भरपूर तांडे आहेत. तर मी तुम्हाला सांगतो की आमच्या तांड्यावर जे बी काही लोक असतील ते कुठे हॉटेलवर, कुठे बेबारवर, जेवढे काही जेवढे मजूर असतील ते तुम्हाला बंजारा सापडतील, तिथं इतर समाजात माणूस सापडणार नाही. म्हणजे याचं कारण काय? अहो भाऊ, आमच्याकडे म्हणजे मी आता समजा मला जेव्हा पण कळतं, पंचायत समितीमध्ये आमचा आतापर्यंत बंजाराचा एकही सभापती नाही. आम्हाला उपसभापती 1 वर्षासाठी दिलं जातं, म्हणजे आमचा लायक माणूस नाही का सभापतीसाठी. व तसेच आमचा ZP सदस्य नाही, हे तुम्ही त्यांना जब विचारायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. तसंच हे आमचे बेरोजगार का झाले, आम्हाला बेरोजगारमध्ये आम्हाला चायच्या डब्यात का काम करावं लागतं, कारण आमचं वसंतराव नाईक महामंडळ आहे, त्याला आम्हाला 1 रुपया दिला जात नाही. त्याच्यामुळे आमचे लोक आमचे मुलं आज बेरोजगार काम करतात, भविष्यात म्हणजे ते दारू पिण्यास प्रवृत्त करणार हे सरकार आहे व तसेच इथं प्रशासन आहे. तर एवढं माझं असं म्हणणं आहे की या लोकांना लक्षात घ्यावं व सावध व्हावं की आज बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून आज बंजारा समाजाचा मोर्चा तो भूतना भविष्य एवढा मोठा निघाला आहे.
यांनी सावधपणे पवित्र लावा नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं 24 तारखेला किंवा 25 तारखेला जो काही कार्यक्रम आहे तो आम्ही वाजून दाखवू. जय हिंद. सर्वप्रथम सारे धन्यवाद मानू तुम्हाला. आजचं हे आपण एकनाथराव खडसे आणि गिरीश भाऊ जे आपलं समाज यज्ञ होतं दारू आणि पोटीम जे एकावर समाज चळू बंजारा समाजच गिरीश भाऊ आणि एकनाथराव खडसे येऊन मग सारी माध्यमेशी धन्यवाद दुसू की आम्हाला तर माठी वगैरे दिले की आमार बंजारा समाज फक्त दारू आणि पोटीम वाजवी वगैरेच आधी गर्दी देखील आणि माहोल देखील तुम्ही वाटे की बंजारा समाज ही दारू आणि पोटी वाजवी कसं वगत आणि 2024 इलेक्शन राहायला उमेदवार बंजारा समाज दारू आणि पोटाई ही तमार ती ताकद तमे दखाले आपले सहभागी असं तो बहुत खुशी वाटते. सेवा राजा ऑनलाइन येतो सर लक्षात आले कारण माहोल अनेक युवक म्हणून सारी युवांना एक आवाहन करूचो आपण बाबांना साधा बोलायचं ओनूर राणीबान साधा बोलायचं ओनूर आपले विचार मांडते आणि तरुण जा आपण लठीपाडी जा सारी कळ जा आजचं काही बोला काही राजकारण काही कसं वाचणार होतं ही सारी ही भांडवल जे जाऊ कसं वाचतं आजच्या कामावर काही जे आहे तो सारी युवकांना विनंती करतो मतदार नोकरी लागे जाऊ शिक्षण हवं मती नोकरी लागे जाऊ परंतु राजकीय जे कार्यकर्ता जो अधिकारी जो किंवा जे पोझिशन पेटे जो उन्हें गळा पेट होता आपले अधिकार आपले अधिकार जे शासन आपण दीच व हक्कीची मार तम ताकद रखाडो ही मैं एक युवा सारी विनंती करतो पुन्हा ही सारी तम आहे डोकरी डोकरा तम जाताना रिक्षा में देखे हो कि डोकरा बापू जे धोती पाटरे जे जर माध्यम टोपी असते चिजा जे चालती पण यारो वन सुद्धा मा आमचा पंजारा समाज आहे 75 वर्ष हे नंतर भी आपण समाजाने एक आरक्षण किंवा आपण जे अधिकार मध्ये कोणतं ओरवास सारे पुन्हा शुभेच्छा देतो आणि उंडागेर जे काही कार्यक्रम आहे नुस सपोर्ट करो नुस समाधान हो हीच विनंती करतो. पण मध्ये मी होणार आहे हेच मी सांगू इच्छितो की तुम्ही जर आम्हाला असाच त्रास देत राहिलात या गोरगरिबाला त्रास देत राहिलात तर एक वेळ असं येईल की महाराष्ट्र पेटून जाईल. तुम्हाला मी सांगू इच्छितो पूर्ण करा एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय सेवालाल. सारी खूप काही जास्त वेळ लेवायची नाही एकदम कमी टाइमच पण एक घर महत्वी वाद कुछ देखो याडी हो एक बापेन ती बेटी बेटाराच एक एक मिनिट वाच म्हणून वाद आपली मोठीच घ्याव तम हम जे लोक जेर करताय तर बेटेचा उदाहरणच एक बापेन एक याडी न ती बेटी बेटाराच व बापे कर 5 एकर जमीन रच वो बाप कहीं करच वरो नानको बेटा 3 एकर दच आणि चोरी करेन जा सकत काही ही डोकरा कधी जरूर करेन जा सकत काही. अरे प्रशासनाने लाच का कोणी वाटी गुन्हा दाखल करतो म्हणा. अरे जो हमारी याडे विलेवाला जाने त्याचा रेलो तो भैया 40 गाव तालुका नाही जावने तालुका मध्ये आयवाला जो मेवाळा सा तमे ना हमेने चेटन उठे बिना पर्याय छे ने तमे ना हमेने वाटे रेलो तम हम लो घंटा दी घंटा करता तावडन बेटेचा भयो येरो महत्व तम कोणी समजे बरे तमे ने उदाहरण कुछ जमीन भरती एक याडी ना एक बापी ना दी बेटी बेटाच हु बाप कहीं करच नानके बेटा 3 एकर दच मोठे बेटा 2 एकर दच फरक फक्त आदो एकरेंचा भैया पण मोठो बेटा काही करायचं वो बापेरो टीटवा दाबे तयारी जावचा काही कसं वो नानकेनो तारो पेटेरो लायची मन काही दुसऱ्या पेटेरो लायची जर मन तारो पेटेर जन्म दिलो ही हिस्सो दे तू मला 2 नाडे आडे एकर देरो एक विचार करो. अरे बेटा अरे बाप दादा जे बाप जे याडी आपण जन्म दिली रे वो याडी बाप आदो एकरे करता तम हामो बापेर टीटवा दाबे तयार हे गे. अरे ये प्रशासन ने 3-3 हजार एकर जमीन कहीं फुगर छोड़ो तो कहीं रे ये आंदोलन आप थम लो छने ये तो तवे ना कुसो चॉकलेट देर काम छने दियो हम रास्ता रोको आंदोलन करे नु पड़े था स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष 5 स्टार जीवन जगत भी है 3 स्टार स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष 5 स्टार 30 लाख गाड़ी दे 3 दरियर दामने तालुका में मुक्काम छ हम गेस्ट हाउस बुक कर लेते गेस्ट हाउस को रे भैया एक तांडे वाले 3 दिन तांडे वाले सब बेटन माटी खा दे लोकू सोद रे अरे 3 दिन वाले लोकू ने जमा कर लिया. अरे क्यों छो तमे ना अरे तम जेदा वो यारी बापेर पीतेन जल में रहे वो तम तने धरती कुटे सुदा जल में रहे तमार घणी के अनुसार जे देशेर लोकसंख्या गणाव छ बस तमारो जे मान सम्मान हक अधिकार छ वो तमे ना यतेरो प्रशासन कहा कोनी दे रहे. अरे भैया
स्वतार नामे पर रहते उच्च पोस्ट दो देर तो आज दुआ लगी रे तम हम जर अत्रा मरे मरा रे वाले सा तो आए वाले दरे तमेर हमें कोई विचारे वाले चले जस्सो जंगलेर लाइफ इतनेर कोई चुवाने चले कोई मारन खजा उतर बिया वशी कंडीशन तमार हमार गवर्नमेंट रहेगी चा एक जुटी बिना पर्याय चले अपनी मांगनी युक्त मानने की तो ठीक नहीं तो आए वाले दिन में जड़गा कलेक्टर ऑफिशियल सुना मोर्चा करा वर्चा मान तो ठीक नहीं तो यदि थी मुंबई जाओ ये नूर जो प्रशासन जो दी सारा समझता है पूरा भार आंदोलन करा अनि ये मुंडा कहाँ था ये समाज आवश्यक तो बेटे वाले चले तमार हमार सुबह नेत्रु तो रविकांत राठौड़ ने चा बंजारा उम्मीद ने चा आए वाले दोनों ये मानने की रस को ठीक नहीं तो वनूर नायक दावन मुंडो वगैरह का बंजारा पीरन करे वाले चुपियाओ कमता नहीं तमार जब मैं चेक करूं तो सुबह बापे करती हिस्सों मांगा चा जसो तम हम लोग ये तुम्हारा हमारा जो एक भी सही करें प्रकरण चा जो लिया था अंडर प्रकरण चा जो बोल रहा तालुका जो चालीस गांव तालुका में बोल रहा था अंडर यानी मेरे केस ही ये हमने आते चार में तुम्हारा हमारे समाज में वाचा फोन कर जाए चा करता नहीं मम्मा आत्रा शब्द ने शांत रह दूँ आज ही एक बात की कहने तुम्हें जाऊँ सु यानी वो आत्रा तुम्हें तुम्हें हमें गोरमा दिन कोरी कोर कहीं की देते ये समाज एक कोटी पानी काटने पर आया वाला समाज यानी वो तुम्हें कोई आज रोजे की बनाए थे भैया तुम्हें कोई भारत की शादी ने कही रहे अरे कहा तो ये समाज अरे वनुंग करो हाँ हम चा समाज तुम चा भरोसा वर चलना रहा नहीं जर तुम ची कुर्ची भक्ता हम चा बुला है आमी जर थरोगी ना क्या कुर्ची तुर खाली उतरो ने ची ताकत सुधर तुम चा हम चा समाज क्या हो क्या भरपूर है जो मारवात के थमे और सु कहा तो रविकांत भाव जब तीन दिन की रात उन तम हम लोग सारी कार्यकर्ता मेहनत की जैसा मीडिया पत्रकार पुलिस डिपार्टमेंट और टांडे सेना वाले बंजारा समाज को मैं धन्यवाद देता हूँ कुछ करने कुछ करामत कर्म का फल याद है ताबाद है और देश में रहने वाला बंजारा समाज को भूल गए तो इस सरकार बर्बाद है जिन बापू ने आशीर्वाद दिया रविकांत राठौड़ को और रविकांत राठौड़ ने रामराव बापू का आशीर्वाद दिया है जीने का है किसानों के लिए और मरने का लिए किसानों के लिए तमें एक केर छ तम आता है जरबत तमार आभार माना छ नुस्तम हमें टांडा में थी तहसील में थी जिला में थी महाराष्ट्र में रविकांत भाऊ स्वागत रो आनी एक कच को नहीं अपने बंजारा समाज एम राजस्थान कर्नाटक रेवालो बंजारा समाज भाषा ये अन बोली ये हमारे देश में रहने वाला बंजारा समाज सिर उठा के चलने वाला सिर झुका के नहीं हम स्वाभाव और चाचे काम करा करो से सोबत रो अनि रामराव बापू आशीर्वाद रवि कांत यांचे आशीर्वाद रेवाळो चाचे काम करो आचरो एक जाग बेसा ये मांगली जर मन दे आपे ना तो महाराष्ट्र को नहीं आपन भारत बन करिया मार महाराजे वडी थी मार से समाजे वडी थी पत्रकार वडी थी बंजारा ब्रिगेड वडी तालुका कंती डिस्ट्रिक्ट लोगो कंती से आभार मानो छु मतम आप सहकार्य दिने जेर शवालाल तेरे आशीर्वाद दिया दो भेगा दो ना आओ शवालाल महाराज की शवालाल महाराज की महानायक वसंतराव नाईक साहेबांचा महानायक वसंतराव नाईक साहेबांचा गुरु गुरु शिवाबाया वेळा वक्त वात उठावा आणि मर्यावा जय गोर कोईमा जलन निदेशरो स्वाभिमान वाटत असे वेळ चले गेलो को हिराराव रंजा गवरू सामत दादा सामकी आणि छोरी झलकारी यांचे हार्दकरण डॉक्टर संत रामराव बापू लक्ष्मण चैतन्य बापू रामदेव बाबा ईश्वर सिंह बापू यांचे हार्दकरण तब आज बंजारा ब्रिगेड वाली की काळे मारे जे जामनेर तहसील कार्यालय पर धड़क मोर्चा में तम शामिल है तुम्हारे शेर पहले मैं कजर गाते करती मैं धन्यवाद करूँ कारण इतिहास शासन प्रशासन ला मला सांगायचे की आतापर्यंत तुम्ही आमची मजा पाहिली आता बस झालं येणाऱ्या काळामध्ये गाठ तुमची या बंजारा ब्रिगेड सोबत आहे तुम्ही काही करा पण येणाऱ्या काळामध्ये जर बंजारा समाजाला मान सन्मान न्याय हक्क अधिकार जर नाही दिला तर बंजारा ब्रिगेड तुमच्या बोकांडीवर बसायला कमी करणार नाही लोकशाही 7,500 शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा जो तुमचा डाव आहे हा कधीही कदापि आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आज या उन्हामध्ये आम्हाला काय या उन्हामध्ये येऊन आम्हाला बसायचे हाऊस नाहीये साहेब आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा तुमच्या खुर्च्या खेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही
या बंजारा ब्रिगेडच्या मोर्चाच्या माध्यमातून इथल्या शासन प्रशासनाला मला सांगायचंय, येणाऱ्या 7 दिवसाचा तुम्हाला आम्ही टर्म देत आहोत, 7 दिवसाचा वेळ देत आहोत. या 7 दिवसाच्या आज जर तुम्ही आमच्या मागण्यासाठी बैठक नाही लावली तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अतिशय तीव्रपणे छेडू आणि या महाराष्ट्रामध्ये इथल्या सत्ताधाऱ्यांना फिरू देणार नाही याची याचा इशारा मी तुमच्या माध्यमातून देतोय. कारण आमचा आता अंत संपलेला आहे, आतापर्यंत तुम्ही आमचा अंत पाहिलात, पण येणाऱ्या काळामध्ये हा बंजारा समाज आता शांत बसणार नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दाखवून देऊ की आता 7,500 शेतकरी जागे झाले. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला 1 करोड बंजारा समाज जर जागा झाला तर तुमची पळताभूई थोडी होईल, लक्षात ठेवा. आम्ही आतापर्यंत अनेक तांड्यांना भेटलो, अनेक तांड्यावर गेलो, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेली आणि या हरामखोर शासन प्रशासनाने बंजारा समाजाला प्रत्येक वर्षी फक्त 1% सुधारला असता तर बंजारा समाज 75% सुधारला असता. ज्या दिवशी या भारत देशामध्ये आम्ही जन्म घेतला त्याच दिवशी या भारत देशाचे आम्ही नागरिक बनलो आणि आतापर्यंत जर आम्ही भारत देशाचे नागरिक असू तर भारत देशातील प्रत्येक सत्तेमधला वाटा आम्हाला मिळाला पाहिजे होता, पण आतापर्यंत तुम्ही दिलेला नाहीये. पण इथून पुढे याद राखा, बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून तुम्ही दिला तर ठीक, नाहीतर तुमचा टिटवा दाबल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा, बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून या मागण्या जर जामनेर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जर कम्प्लीट नाही झाल्या तर पुढील काळामध्ये जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा आम्ही धडक मोर्चा घेऊन जाऊ. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने जर आम्हाला न्याय नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये इथल्या शासन प्रशासनातले प्रमुख लोक ज्या ठिकाणी बसतात त्या विधान भवनावर सुद्धा आम्ही धडक मारल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यामुळे विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, प्रशासनाला सांगायचंय की तुम्ही आमच्या मागण्याकडे आता सिरियसली घ्या. येणाऱ्या काळामध्ये हा बंजारा समाजाला तुम्हाला मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्याच लागतील, नाही तर तुम्हाला महाराष्ट्रात सुद्धा फिरणं बंद करू. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाचा फक्त तुम्ही मतदानासाठी आतापर्यंत वापर केलाय, आता बस झालं. आता आम्ही कोणत्याच रोटी आणि बोटीवर विकणार नाही, आमचा मतदानाचा अधिकार आता आम्हाला कळलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर आम्हाला मान सन्मान न्याय हक्क अधिकार नाही दिला, आमच्या मूलभूत सुविधांकडे तुम्ही लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये हे मतदान सुद्धा फिरवण्याची ताकद या बंजारा समाजामध्ये आहे. तुमचं सरकार सुद्धा आम्ही दोन्ही लावू शकतो एवढी ताकद या बंजारा समाजामध्ये आहे. त्यामुळे विनंती सर्वांना एवढीच आहे की येणाऱ्या काळात याच पद्धतीनं तुम्ही माझ्यासोबत माझ्या बंजारा ब्रिगेड सोबत ताकदीने उभे राहिल्यात. तुमच्या मागण्यांसाठी 100% जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी तुमच्या सोबत नाही, तुमच्या पुढेही नाही आणि तुमच्या मागेही नाही. तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या मागण्यासाठी मी रस्त्यावर उतरायला तयार आहे. फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा. या शासनाला या सरकारला कसं वतनीवर आणायचं ते आम्हाला चांगलं ठाऊक आहे. याच माध्यमातून आजच्या मोर्चाला सहकार्य करणाऱ्या सर्वच पोलीस प्रशासनाचं मी खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभार मानतो, कारण तुमच्याशिवाय हा मोर्चा एवढा चांगला सक्सेस होणं शक्य नव्हतं. त्याचसोबत जेवढे मी माझे पत्रकार बांधव कालपासून सगळे संपर्कात असलेले सगळ्या पत्रकार बांधवांचं खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही या भारत देशाचे एक पिलर आहात आणि त्या पिलर आमच्या सोबत असल्याशिवाय आमच्या मागण्याही इथल्या शासन प्रशासन या झोपलेल्या शासन प्रशासनाकडे जाणार नाही. त्यासाठी तुमचेही मनपूर्वक धन्यवाद. आणि आज तमसे गोरभाई मार खानन खानू लगाडन आज मोर्चा माय अत्रा उचेर मोठे दोपेरे रे किर तडकम तो मारून डाग रोडे बेटे तो कारण मन सिजावर केला की भाऊ स्टेज पेसा. अरे मार भाई बांधो रस्ता बेटे तन मा स्टेज पुकारून बेसू हे सारू तुम आज जे आहे आता बंजारा ब्रिगेड आण ताकद बढाय ओ सारू. मग तुम्हार पुन्हा एकदा धन्यवाद मानूचो आणि शासनाला प्रशासनाला मी विनंती करतोय की तुमचे जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी इकडे येऊन आमचं निवेदन द्यावं आणि आमच्या निवेदनाबद्दल काहीतरी प्रत्युत्तरादाखल 2 शब्द तुम्ही तुमच्या शासन प्रशासनाकडनं सांगावेत. आदरणीय साहेबांना विनंती करतो की प्रशासनाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना इकडे बोलवा, त्यांना आम्ही निवेदन देऊन या मोर्चाची समाप्ती करूयात. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.